नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खाद्यप्रबंधीच्या विशेष कार्यक्रमात. तब्बल 200 वर्षांचा इतिहास असलेल्या अप्पा हलवाई मिठाई भांडार या ठिकाणी आज आपण आलोय. चला तर अधिक माहिती घेऊयात की नेमकी अप्पा हलवाई हे मिठाई भांडार जे पेढ्यासाठी खास प्रसिद्ध आहे हे नेमकी का प्रसिद्ध आहे आणि या पेढ्याचं वैशिष्ट्य काय आहे. आजी स्वागत आहे. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. सुनंदा चंद्रकांत लकडे, अप्पा हलवाई. हे अप्पा हलवाई मिठाई भांडार जे आहे हे नेमकी कधी सुरू झालं होतं आणि कसं सुरू झालं ते बघा. आमच्या बागेतले भाऊ आणि अपैंग मेरे ते आजोबा आजी बर. आणि मग त्यांच्या नंतर मग आमच्या सासूबाईच्या आई वडील लक्ष्मीबाई दगा अप्पाइंग मेरे बर ते सुरू झाले. त्याच्यानंतर मग आमचे सासरे भाऊ अप्पा गंगर अप्पा लकडे हे मिरे आम्ही लकडे. आमचे सासरे घर जावई आहे बर. म्हणजे हे पिढ्यान पिढ्या हा आमच्या सासऱ्यांनी सांभाळ केला सगळं. आता ही कितवी पिढी आहे आमची? 8वी पिढी आहे. आमचे सासूबाई आमचे सासरे मामा पुईचे बर. कसे बनवले जातात हे पेढे नेमके? ते हाताने तोडून बनवतो आम्ही. मशीन वगैरे आमच्याकडे काही नाही, काहीच नाही. हातची मशीन आहे आमची बर. आणि काय रेसिपी आहे, कोणकोणते पदार्थ टाकले जातात? काही नाही, फक्त विलायची साखर आणि खवा इतकंच टाकलं बस. याच्या काही नाही आमच्याकडे. बरं, ज्यावेळी आपण हा बिझनेस सांभाळला, हा व्यवसाय सांभाळला आपण, तर त्यावेळी काय रेट होते आणि आज घडीला पेढ्याची काय रेट? आता मी आले तेव्हा 7 होते बरं. त्याच्या आधीचं काही माहिती नाही आमच्या सासऱ्याने काय सांगितलं, पण मी इथं आले मला येऊन मी आता 50-55 वर्ष होऊन आले. बरं, 7 रुपये किलो होते. त्याच्यानंतर आता सगळे महाग होत चालले ना, साखर विलायची हे ते सगळं बरं. मग नोकर लोकांचं बी तर मग ते थोडं वाढत गेले मग खावे बर. आता आपलं औरंगाबाद शहर जे आहे यामध्ये आपण बऱ्याचदा बघतो की अनेक ठिकाणी वेगवेगळे पेढे मिळतात, तर आपल्या पेढ्याचं काय वेगळेपण आहे जे की खवांना खूप आवडतं? आमचं आता बाळकृष्ण महाराजांचा आशीर्वाद आहे, बाकी आम्ही तर काही करू. आमची भट्टीवरचं माल असतो तयार. अच्छा, भट्टी चालवतात आमची दगडी कोळशाची. हा, हाताने माल म्हणजे भट्टीवर भाजतो आम्ही कढईमध्ये. मग ते भाजल्याच्या नंतर थंड करतो. थंड झाल्यावर मग ते कढईत घेतो. त्यात विलायची वगैरे त्याला मग साखर भुरा साखर असते आमची. अच्छा, त्याला रोज आम्ही 1-2 चाचणी घेत असतो. साखरेचं पाक पाकाचं ते कुटून सनीन मग मुस्सा आहे आमच्याकडे कढाई आहे बर. आणि मग ते कढईत भाजतो. मग नंतर कढईत मालिश करतो. कढाई वेगळी मालिश करायची. अच्छा, बऱ्याचदा आम्ही असं देखील ऐकलेलं आहे की हैदराबाद संस्थान जे होतं त्यावेळी तिथे देखील पेढे पाठवले जातो. आता इथले ते बनी म्या दर्गातले लोक येतात ना, पहिले राजा करायची याची इथली दुकाने आहे. अच्छा, तेव्हाही एकच होतं, आमचा समाज कोणीच नव्हतं. मग ते लोक आमचे काय अप्पा अप्पा म्हणून अप्पा आलोय ना आपण. अच्छा, हा, तिथून हे तिथून आलेले नाही नाव आमचं झालेलं. आता आज घडीला आपले पेढे कुठे कुठे विक्री होतात? आमचं अमेरिकाला यायला तर सगळं बाहेर जातात. सगळे बाहेर जातात, सगळीकडे जातात बाहेर. आम्ही काही कोणाला ऑर्डर वगैरे देत नाही, आम्ही कोणाचं घेत पण नाही बर. जे काय इथं करायचं तेवढं करू आम्ही बस बर. तर दिवसभरात किती किलो बनवलं ते काही अंदाज नाही. आता 10-20-25 जसं गिरायक असलं तसं करतो आम्ही. तसे बनवले जातात. तर काय किलो दिले जातात आज पेढे? 600 रुपये. 600 रुपये पर केजी. आपण बऱ्याचदा बघतो की जे पेढ्याची साईज आहे ही छोटी छोटी असते, आपल्याकडे मोठी साईज आहे, नेमकी काय कारण आहे? तर मग आमची सासरे काय म्हणायला लागले की साईज तुम्ही बदलू नका, जी साईज आहे तीच ठेवायची. म्हणून आम्ही ती साईज ठेवू, बदलत नाही आम्ही. म्हणजे आमची निशाणी आहे ना अप्पा हलवाईचा पेढा, म्हणजे मग ते ओळखले जात. अच्छा, तर आता आपल्याकडे बरेच जुने ग्राहक येत असेल, तर काय प्रतिक्रिया असते त्यांची की टेस्टमध्ये फरक जाणवतो का तीच टेस्ट मिळते? तेच म्हणतात ते सगळे, तीच टेस्ट म्हणतात, तेच चव आहे पेढ्याला. आजपर्यंत हो आम्ही तीच ठेवलेल्या, आम्हीच तयार करतो ना. अच्छा, नाही आली माणसं, मुलगा करतो, सुनबाई आहे, मी आहे, आम्हीच करतो. तर म्हणजे कारागीर कोणी हे लावलेलं नसतं ना बड्या. आणि मला सांगा की आपण जे काही माल बनवतात तर त्यासाठी लागणारा खवा जो आहे हा घरी तयार करतात की नाही? आमचं गवळी लावलेले असतात. अच्छा, खेड्याचे लसणपूर जटवाडा जगवाडा फार जुने काळातले आमच्या सासऱ्याचे याच्यातले. अच्छा, नक्कीच. धन्यवाद आजी. नमस्कार. तर मंडळी, अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती या पेढ्याविषयी घेतलेली आहे आणि अप्पा हलवाईंचा हा पेढा नेमकी का फेमस आहे आणि का प्रसिद्ध आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर कळलंच असेल. तर या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.